स्वामी महाभृंगराज, स्वामी महाभृंगराज कामेश्वर गुग्गुळ, ह भ प पंपू पासाडकर महाराज समाधीस्थ झालेले आहे आणि त्यांना येथे सोडून हरिहरगडाच्या पायथ्याशी तलावाच्या शेजारी आम्ही निघणार आहोत, प्रस्थान करणार आहोत विरार वसईकडे. हे बघू शकता इकडे आमचे अंडे खाणे चालू आहे, तिकडे समाधीच चालू आहे. अंड्याचे साल्ट दाखवा. आणि हे इकडे ह भ प चरणदास महाराज सुद्धा तुमच्या शेजारी आहेत इकडे. स्वामी भृंगराज कामेश्वर गुग्गुळ महाराज की जय. शुभप्रभात. आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतोय हरिहरगडला आणि रात्री आम्ही इथं कातुर्डी गावात भृंगराज एक ठिकाण आहे, तिथे टेंटची वगैरे सुंदर व्यवस्था केली, जेवण अप्रतिम होतो, सगळा तो भाग पाहू शकता आपण. आणि एक चांगली व्यवस्था इथं आहे, मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की या भागामध्ये या इथं. आणि इथे जी असलेली सगळी लोक आहेत ती मितभाषी आहेत आणि पाहू शकतो आपण कसं सगळं मेंटेन केलेलं आहे नैसर्गिकरित्या. काय नाही पाहू शकतो आपण सगळं ऍडव्हेंचर वगैरे आहे. अगदी इथून 5 किलोमीटर अंतरावरच हरिहरगड आहे. आता आम्ही 2 मिनिटात तिथे निघतोय हरिहरगडाला जायला. तिथे एक बाबा समाधीस्थ झालाय. झूम करून पाहू शकता आपण. तर मी चरणसिंह इंगळे, आमचे सहकारी पासाडकर साहेब, आमचे चेले तिकडे ध्यानस्थ झालेले आहे दगडावर आणि 2 प्यादे इकडे आहेत मागे. आम्ही आता आम्ही दुर्गराज निसर्ग कॅम्पसाईट काचुर्ली गाव ही त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रह्मगिरीची मागची बाजू, इथे आम्ही नाईट हॉल्ट केलेला आहे आणि छानपैकी नाईट हॉल्ट झालेला आमचं, रात्री कोंबडी खाऊन झाली, आता सगळी दूध थंडी आणि पोहे खाल्लेले आहेत. आणि मागे बघू शकता इकडे टेंट वगैरे आहे, खूप छान टेंट वगैरे लागलेले आहेत. साहेबांची पासाडकर साहेबांची एर्टिगा गाडी उभी आहे तिथे. इथे दुर्गराज निसर्ग कॅम्पसाईट ही जी आहे, ह्या आपले उगले सरांचे ही साईट आहे आणि खूप चांगली सोय आहे, अगदी स्टँडर्ड मेंटेन आहे. इथं टेंट खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, टेबल खुर्च्या खाण्यापिण्याची सोय, स्वच्छतागृह, मागे लेक, अशी खूप निसर्गरम्य आणि अगदी तुम्हाला घरी आल्यासारखं वाटेल अशी छान साईट आहे. तुम्ही जरूर एकदा दुर्गराज निसर्ग कॅम्पसाईट, दुर्गराज ॲडव्हेंचर त्र्यंबकेश्वरच्या गडाच्या मागे, ब्रह्मगिरीच्या मागे कातुर्ली गाव हरिहरगडाच्या जवळ ही साईट आहे, तर तुम्ही एकदा जरूर भेट द्या. याला जात म्हणतात, म्हणजे हे आपलं पारंपरिक धान्य धरण्याचं उघडण्याचं साधन आहे. हे आता जवळपास नामशेष होत चाललंय. गावागावांमध्ये आता पिठाच्या चक्क्या वगैरे आलेल्या आहेत, पण ज्यांचा ग्रामीण भागाने संबंध आहे, जे ग्रामीण भागामध्ये राहिलेले आहेत आमच्यासारखे, ते याच्याशी खूप परिचित आहे. शहरातल्या मुलांना हे जातं म्हणजे काही करणार नाही, परंतु ह्याच्यातलं भरडलेलं अन्न हे खूप पौष्टिक असतं. त्याच्यापासून बनलेल्या भाकऱ्या म्हणा, भाकरीचं पीठ म्हणा, नाचणीचं पीठ म्हणा, किंवा कोणत्याही प्रकारचं पीठ, त्यातलं सत्व निघून जात नाही, हे याचा मूळ उद्देश आहे. पूर्वीच्या काळी आपण जे भाकऱ्या वगैरे खायचो, आणि एक विशेष आहे की माझ्या लहानपणी माझी आजी ज्यावेळी जात्यावर सकाळी 5 वाजता 4 वाजता उठून दळण कांडायची, दळण करायची, त्यावेळी तिच्या मांडीवर डोकं ठेवून मी बसायचो आणि ती चांगल्या ओव्या म्हणायची, अभंग म्हणायची. हे सगळं आता मी पाठी सोडून आलेलो आहे आणि ते सोडल्याचं खूप दुःख होत आहे, पण आज भरून आलंय, जातं बघितलं, खूप बरं वाटतंय. वा खूप छान, खूप छान. आणि ही काचुर्ली दुर्गराज ॲडव्हेंचर काचुर्ली ब्रह्मगिरीच्या मागे त्र्यंबकेश्वर नाशिक इथली साईट आहे. आणि थोडी ट्रेन पण दाखवा जरा, लेक लेक काही कुठे गेला त्या पर्यटक. आम्ही आता हरिहरगडाच्या दिशेने निघालो ट्रेकिंगसाठी. आणि आता हा असा नितांत सुंदर परिसर, थोडासा वेगळा आणि टेन्शन नाही आहे लोकांची इथं, त्यामुळे हा समाधीत राहिलेला आहे. पाहू शकतोय आपण किती सुंदर बाजूला तलाव आहे मोठा. क्वचित एखादं घर असं कुठेतरी शेता वावरामध्ये दिसतंय.
आपण हे बघा कालपासून गाडीचं सारथ्य करतायत इंग्रज आहेत. पाच पांडवांना घेऊन चाललेले आहेत. पाच पांडवांना कृष्ण घेऊन चाललेत. नितांत निसर्गरम्य असा परिसर. हरिहरगडाच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत. धुक्यामध्ये हरवलेली वाट समोर सूर्याचं सूर्य दिसतोय आपल्याला. अस्पष्ट असा दिसतोय सूर्य. आणि पूर्ण हे सगळं धुक्यामध्ये हे जंगलातनं आम्ही निघालेलो आहोत, चाललेलो आहोत. आता साधारण 7:15 वाजलेले आहेत. तरी सुद्धा धुकं आहे, पाहू शकता आपण. हे गाडीतनं हे सगळं धुकं दिसतंय आपल्याला. हरिहरगड जवळ आलाय माझ्या. कठीण रस्त्यातून बॅकअप रिले साहेबांना मी बॅकअप प्रोडक्शन दिलं. इथे वरती बघा. हो ओ पासळकर साहेब. बॅग दे मेरे पास. उपर उतरायला हेच आहे सरळ रस्ता आहे ना, तिकडून खाली नाही. खरं म्हणजे तो तिकडून तसा तिकडे तो रस्ता पुढे गेला ना. खूप पाय दुखलाय ना. त्याच्यावर बसून एक फोटो काढू आलो. कशा सगळीकडे मस्त डोंगरच डोंगर आहे. आपल्या त्या डोंगरावर हरिहरगडाच्या चढाईला आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही सगळे विरारवरनं आलेलो आहोत. हरिहरगडाची दोन नावं आहेत, हरिहरगड आणि हर्षगड. हरिहरगडाची उंची समुद्र सपाटीपासून 3676 फूट, जवळपास 4000 फुटाची चढाई आपल्याला करायची आहे. गोंडा घाटातून होणारा व्यापार किंवा व्यापारी मार्ग याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, किंबहुना व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी, त्या मार्गाला संरक्षण देण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती यादवकालीन म्हणजे देवगिरीच्या साम्राज्याच्या वेळी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हा किल्ला 1636 साली खान आलम याच्या ताब्यात गेला. त्याच्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात आला आणि 1818 ज्यावेळी मराठ्यांचं साम्राज्य संपलं, पेशवाई बुडाली, त्यावेळी हा किल्ला आणि आजूबाजूचे 17 किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात आले. या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की जसं नाणेघाट हा व्यापारी मार्ग होता, एकदम सुंदर पायऱ्या तोडून तो व्यापारी मार्ग तयार करण्यात आला, तसंच पायऱ्या या किल्ल्याला बनवण्यात आलेल्या आहेत.
छोट्या प्रमाणात पण खूप सुबक आणि सुंदर ते आपल्याला आता पाहिजे. आणि हे बांधकाम या कोरलेल्या पायऱ्या पाहण्यासाठी परदेशातून इथे खूप पर्यटक येत असतात. मंडळी, हे आपलं देणं आहे, हे आपलं लेणं आहे, त्याचं आपण जतन करायला पाहिजे. त्याचबरोबर वारंवार इथं भेट देऊन आपला निसर्ग अनुभवायला पाहिजे. त्याचबरोबर इथे आजूबाजूला असलेले शेतकरी जे छोटे मोठे व्यापार करतायत त्यांना सुद्धा प्रोत्साहन द्यायला पाहिजे. चला तर मंडळी चालू सुरू करूया हरिहरगडाचा. आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन कोंबड्या विकत घेतलेल्या आहेत, बनवण्या दिलेल्या आहेत. जवळपास 1200 रुपयाचं प्रोत्साहन आपल्याकडून सुद्धा चाललंय, तर आम्ही सुरुवात केलेली आहे, तुम्ही सुद्धा करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किरण कठीण घोंगड घेऊ द्या किरण, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय, हरिहरगड जय. हरिहरगड चालू आहे. अमित भाई ऐक ना, स्टँड आला पाहिजे होतो, स्टँड मोबाईल स्टँड असतो ना, स्टँड आला पाहिजे होता. इथे या, ए थांबा. आपली गाडी हट्टी का चालू आहे, जात आहे वरचा. मृत्यू पाहिलेल्या माणसाला आणतोय ना, महामृत्युंजय माणूस. कामेश्वर भैरव, भैरवनाथ कामेश्वर बुगुड बुबुडू बुकुडुकु. आज हरिहरगडाच्या पायथ्याला त्यांचे पदस्पर्श होत आहे आणि हरिहरगड हा आज पावन होत आहे. तर आपले स्पायडरमॅन मृत्यू बघितलेले, 30 दिवस व्हेंटिलेटरवरून परत आलेले आपले पासळकर साहेब इतिहासतज्ज्ञ आज हरिहरगड सर करत आहेत. आणि त्यांच्या जोडीला आमचे जादू गोरे पट्टे चमडे असलेले अक्षय आहेत आणि सूत्रसंचलन करणारे यांचा गड हा जवळजवळ 113 गड आहे, 12 वा वा छान उत्तम उत्तम चढाई. आता चेहरा दाखवा थोडा पासळकर साहेब, आम्ही गड सर केला असं पासळकर साहेब वर चढल्यावर म्हणतील झेंड्याच्या वर. अक्षय हे अशा पद्धतीच्या दगडाला खोबणी केल्यात, त्या खोबणीमध्ये असा हात घालून पायऱ्या चढायच्या आहेत. बघा हे बघा, ह्या अशा सर आलो आलो तुमच्याकडे, तुमच्याकडे पण आलो. ऐका काही न बोलतो, शूट करा निवर चढतो, काही न बोलतो.
तुम्ही दिसत नाहीये, तुम्ही मागे पण बघा. बरोबर, चढो गुड. चालले चालले. तर इंगळे साहेब फटाफट चढताना वरती जे चढायला आम्हाला हात वगैरे लावून आम्ही चढायचो ते विदाउट हँड बिलकुल प्रोफेशनल स्टाईलने वरती चढताय. असं 2 मिनिटात ते वरती पोहोचले. जाऊ दादा, सॉरी जाऊ दे. म्हणजे आपण हे काठी राहिली ना रे. काठी आता कशी येणार? ते मी घेतो ना ते पासळकर साहेबांचं काठी आहे ना ती. काठी बॅग सगळं वजन घेत. काय फोटोच आहे ना एवढा कंटाळा थांबून. बोला आता काहीतरी. चला. हा माझा 113 वा ट्रेक आहे सेल्फी घ्यायचा अवघडगड किल्ल्यामधला. हरिहरगड हा दुसऱ्यांदा करताय मी. तिथे गेल्यावर तुम्ही या मग. चला आम्ही तुमच्या कवितेचा नाद नाव आहे आनंदाचा नाद. चालू कर. गेली कातर वेळ मोकळे आभाळ स्वागतासाठी उगवे शुभमय सकाळ वर्षावल्या पाऊसधारा दाखवित तोरा आनंदाने फुलविला मयुराने पिसारा पक्ष्यांची किलबिल हिरवळली धरा सप्तरंगाची करीत उधळण इंद्रधनुचा फटकारा रवी किरणे प्रसावली देण्या आशीर्वाद मंदिरी घंटेची किणकीनं आनंदाचा नाद विद्यार्थ्याचे रूप कसे शाश्वतच भासे श्वासाशी श्वासाची होऊन गुंफन तुझ्या माझ्यातच वसे. पासळकर साहेबांची कविता सगळ्यांना प्रेरणा देईल या हरिहर गडावर पावन ठिकाणी आणि त्यांचे पद स्पर्शाने सुद्धा ते पावन झाले. आनंद भुवन ज्यावेळी मला डॉक्टरने सांगितलं की आता सुजला मी बाबा इकडे शूटिंग जनरल वॉर्ड मध्ये पाठवतोय त्या दिवशी मी ही जनरल वॉर्ड मध्ये आल्यावर मधून शिफ्ट झाला जनरल मध्ये. आनंद भुवनी पुन्हा होऊनी तरुण करावया अवघे असरे भुवन तेवतीला दीप सारे जाईल निराशा एक एक दीप दावेल जगण्याची आशा नको गाडी नको माडीचा हव्यास सारे माझे सर्वंगडी जगूया बिंदास्त चंद्र सूर्य तारे नभांगणी अजंत सांडून मी पणा गाऊ सौख्याचे गीत गीत माझे आनंदाचे अन सौख्याचे तराने जशी वाटे जशी तेवतील देवालय निरांजन. पहिलं कळव परत एकदा म्हणा गाडी घोडा काही नको काय ते आहे माझे सगळं ते वाचा. नको गाडी नको माडीचा हव्यास सारे माझे सवंगडी जगूया बिंदास. वा 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 हेच पाहिजे होतं एकच नंबर. दाढी माडी आणि गाडी दाढी माडी गाडी गाडी काय राहिली त्यांनी नाही गाडी नाही लिहिलं त्यात गाडी आणि माडी नाही पाहिजे. हीच बसलो मृत्यू समोर होता गाडी तिथे आहे पण ते मृत्यू जाऊन आलते का वरती स्वर्ग नरकात त्यांनी म्हटलं का टीव्ही मध्ये दाखवतात ते असं नाही अप्सरा नाही भेटली याबद्दल परत आले ना ऑप्शन नाही भेटले काही म्हटलं असेल की नाही तुम्ही परत जा माझं स्थान धोक्यात आहे यांना घेऊन जा खाली पाठवलं काय सांगा. चला चला परत चालला आता वर आज आज एखादा उंदीर देत तुला ये आला आला कोण आहे फोटो फोटो काढा श्रीमंत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिव छत्रपती की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे तुमचं आमचं नातं काय जय शिवराव जय शिवराव. अरे तुमचं आमचं नातं काय जय शिवराव जय शिवराव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्याकडून
आणि हे सगळं खूप डेंजर आहे. मी उलटा उतरतोय म्हणजे बूट पाठीमागे ठेवून पाठीमागे असतो. डेंजर आहे. हात द्या पासळकर साहेब एकदा सरळ आहे डायरेक्ट. हे मी पासळकर साहेब आणि अक्षय आणि तोंडे साहेब पलटी मारा तुम्ही असं असं टोंगे साहेब असंच उतरायचं तसं तिकडे मित्र मंडळी पटापट चला. नाही हे आमचे स्लो मॅन आहे. खाजे पकडा इकडे गाडीचे आणून खाजे पकडा. हे काय मग आता हे नाही कालचे. अरे काय इकडे एक आता बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर. चांगले गाणं लावले पण मुजरा खाली गेल्यावर करायचं ना करू इथे मुजरा आपणच मुजरा करेल. काय नाही रे उतरलो थोडस. हरिहरगड आपण उतरत आहोत आता. आमची पुढची टीम जरा स्लो झालेली आहे. अरे खाली थांबा. पासळकर सर चेहरा दाखवा वर एकदा. आमचे पासळकर दुसरा जन्म झालेले कोरोनाला साथ लढा देऊन 30 दिवस व्हेंटिलेटरवरून परत आलेले आमचे पासळकर सर आज हरिहरगड सर करून आले. हर्षगड त्यांना हर्ष झाला हरिहरगड. अक्षय आदी आणि संजय पासळकर खाली निघालेले आहेत. अक्षय बघू शकता इकडे उतरताना अक्षयला. चार वर्षाचं माझं पोरग मला हात धरू देत नव्हता एकटा उतरला इथून खालपर्यंत. हरिहरगडाचा खाली आपण आता उतरत आहोत. चला चला मित्रांनो माझे मित्र एक फोटो घेऊ द्या. आता कोण नाही चढत आहे त्याला उतरा. नाही चला चला बघू शकता हा हरिहरगड अगदी स्ट्रेट स्टीप चढाई आहे. मित्र तू थोडा इकडे या साईडला येऊन जाईल साईडला इथं बैस ना. काही अडचण नाही पडणार नाही तू. नाही रे तो घाबरतो घाबर. हरिहरगड उतरताना अक्षय जे आता आमचे खास पॅदे आहेत चेले ते सुद्धा सर करायला लागलेत गड. आधी ते वेगळंच काही सर करायचे त्यांना गड सर करायला शिकवलं आम्ही. खापायचं
चढ़ले का नहीं आतू कुछ चला उतरा बॉडी बिल्डर चढ़ने पांच सौ पटापट चढ़ इथे पाण्याचा आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत पार्थ बघा पार्थ पार्थ इकडे चेहरा कर पार्थचा चेहरा इकडे घ्या पार्थ आनंद घेत आहे पोतोय चांगला आता लाव पूर्ण इकडे हे धरणाची सांडवा इकडे चांगला धरण आहे ट्रेक संपला आहे आमचा आणि मी आता दुर्गराज ॲडव्हेंचरमध्ये आलेलो आहे आता परतीचा प्रवास जव्हार मार्गे आम्ही विरारला येणार आहोत आणि मला यांनी जेवायला वाढलेलं आहे आम्ही सगळे आता जेवायला बसलो आहे ताटामध्ये आपण पाहू शकता लगेच भूक चाळवते भाकर आहे भेंडीची भाजी आहे शेवयाची शेव काय शेवगाठी आहेत वरण आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी आहेत ठेचा पण आहे चला तर आता मी सुरुवात करतो आहे आजचा प्रवास खूप चांगला झालेला आहे आणि या ताई आहेत एक इथे एक कुटुंब आहे जरा इकडे बघा हे इथं चांगली चांगला पाहुणचार केला हसतमुख आहेत कायम हे जेवण वगैरे ते सगळं पाहतात परतीच्या प्रवासापूर्वी आपण येथे शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेणार आहोत कारण यापूर्वीच आम्ही दोन कोंबड्या फस्त केलेल्या आहेत ट्रायमध्ये तर हा आमचा सूर्यकांत यादव बॅट्समन आणि तिकडे आमचा पार्थ आमचा आदिनाथ टोंगे अक्षय साळी आमचे संजय पासळकर इतिहासकवी तज्ज्ञ इकडे जेवणाची सोय चाललेली आहे जेवण जवळपास झालं तयार आता पोहणं झालेलं आहे आमचं तलावामध्ये त्यामुळे भूक चांगली लागलेली आहे पुन्हा मी पुन्हा येईल म्हणतात तसं आम्हाला पुन्हा भूक आली भुकेने पुन्हा आली आमच्याकडे तर आम्ही पुन्हा भुकेने व्याकुळ झालेलो आहोत तर आता जेवणाची सोय करूया आणि जेवणास सुरुवात करूया तर हा अक्षय आहे त्याच्यासमोर ताट वाढलेला आहे आणि त्याने आता खायचं आहे टोंगे त्याच्या ताटाकडे नजर टाकत आहे तिरकी पण त्याला पण मिळेल काळजी नको करू